कारण अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. अनेक आमच्याकडे त्या संदर्भात फोन आले की 5 लाख रुपये 10 लाख रुपये 15 लाख रुपये मागितले जात आहेत. अगर ही मुलं मंत्र्यांची मुलं असती, मंत्र्यांची नातेवाईक असती, ह्यांचे आडनाव ठाकरे पवार थोरात असते तर झालं असतं का? अचानकपणे एक दिवस आधी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने सुरू झालेलं हे राजकारण. अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आक्रमक झालेत. अनेकांचं आर्थिक नुकसान झालंय, अनेकांना मानसिक त्रासही सहन करावा लागला. महाराष्ट्रभरात विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केलाय. त्यातच आता एक नवी माहिती समोर येते. या पदांसाठी विद्यार्थ्यांकडून 5 लाख 10 लाख रुपये गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत. हे गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं. विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर नितेश राणेंनी थेट सरकारलाच जाब विचारला. दोन गोष्टी अजून महत्वाच्या आहेत की ज्या प्रकारे प्रवेश पत्र देण्यात आले आहेत, उत्तर प्रदेशातलं प्रवेश पत्र, कोणाला कुठलं प्रवेश पत्र, वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवेश पत्र, एक प्रकारचं मोठं कन्फ्युजन हे विद्यार्थ्यांच्या मनात तयार झालं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये घोळ आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की मला तर अशाही तक्रारी मिळालेल्या आहेत की आता काही दलाल मार्केटमध्ये आले आहेत आणि या पदांकरता 5 लाखापासून 10 लाखापासून पैसे गोळा करण्याकरता काही दलाल काम करतायत. मला असं वाटतं अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे हे वारंवार विद्यार्थ्यांचं नुकसान करणं जे चाललेलं आहे बंद झालं पाहिजे. अन्यथा याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू. सर, दोन गोष्टी यामध्ये ते ज्या पद्धतीने चौकशी होऊन 100% चौकशी झाली पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात हे दलाल नेमके आहेत कोण हे लक्षात आलं पाहिजे. कारण अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. अनेक आमच्याकडे त्या संदर्भात फोन आले की 5 लाख रुपये 10 लाख रुपये 15 लाख रुपये मागितले जात आहेत. हे नेमके लोक आहेत कोण याची तक्रार, याची चौकशी झाली पाहिजे. काल आरोग्य मंत्र्यांनी जो इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये ते म्हणतात की आमची जबाबदारी फक्त क्वेश्चन पेपर सेट करण्यापुरती आणि हे सगळं संस्थेने केलेला घोळ आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाचे सचिव असतील यांनी सगळं बसून केलेलं आहे. हा पण फोडला होता त्यांच्या. कोणीही घोळ केला असला तरी कारवाई झाली पाहिजे. सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. सरकार करता घेतलेल्या परीक्षा जो कोणी घोळ करत असेल त्याच्यावर कारवाई करा ना. किती वेळा घोळ करायचा या सरकारनं? तर रोज घोळच घोळ चाललाय. आरोग्य खात्याची परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. असंख्य विद्यार्थी 700 किलोमीटर स्वखर्चानी परीक्षा केंद्रापर्यंत येत होते आणि त्यांना कळवण्यात आलं की परीक्षा रद्द झालेली आहे. हीच हिंमत. अगर ही मुलं मंत्र्यांची मुलं असती, मंत्र्यांची नातेवाईक असती, किंवा ह्यांचे आडनाव ठाकरे पवार थोरात असते तर झालं असतं का? आता ह्या गरीब मुलांनी काय नेमकं करावं? कुठून ते पैसे आणावे? ह्यांच्याकडे काही वसुलीचा पैसा ठेवला आहे का? म्हणून राज्य सरकारनी ह्यांना जे जे काही भुर्दंड बसला आहे त्या सगळ्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारनी घेतलीच पाहिजे अशी मी मागणी करतो.